पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत. लेंथ समय किंवा उपवास समय, दुःख सहनाचा समय, हे सर्व पाहत असताना आपण का हा समय करायचा आहे तर त्यासाठी पाप ही जी अडथळा ठरणारी गोष्ट आहे त्याबद्दलचे डॉक्ट्रिन काय आहे, त्याबद्दलचं ईश्वर विज्ञान आम्हाला काय सांगत आहे हे पाहत आहोत. काही भाग आपण गेल्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलचा बघितला. पुढील त्याबद्दलची काही थोडक्यात विचारसरणी काय आहे ते आपण लक्षात घेणार आहोत. पाप म्हणजे देवाच्या इच्छेविरुद्ध वागणे, देवाच्या दृष्टीने जे चुकीचे ते करणे, देवाच्या मार्गापासून भटकणे, देवाने आखून दिलेला मार्ग बदलणे, देवाला विरोध करणे, देवाने जे काही सांगितलं आहे त्याच्याबद्दल बंड करणे, अयोग्य किंवा विपरीत अर्थ देवाच्या आज्ञांचा इच्छांचा काढणे, विश्वासाची तत्व किंवा विश्वास सोडून वागणे, देवाला किंवा देवाच्या इच्छेलाच नाकारणे, देवाची ओळखच विसरणे किंवा ती नाकारणे, देवाची ओळख किंवा स्वतः देवालाच नापसंत करणे म्हणजे पाप. देव कोण आहे हेच जर आम्हाला माहीत नाही तर आम्ही देवाला नापसंत करतो, तर आम्ही देवाला नाकारतो. आणि म्हणून आपल्याकडे डॉक्ट्रिन ऑफ गॉडसुद्धा आहे, जर कधी शक्य झालं तर त्याबद्दल मी बोलेन. पण ज्या अर्थी आम्ही बाप्तिस्मा घेतलेले, दृढीकरण केलेले मंडळीचे सभासद आहोत, तर याबद्दल मंडळांमधून आपल्याला ती देवाची ओळख अर्थात आहे, म्हणूनच आपण देवावर विश्वास ठेवून जात आहोत हे मी गृहीत धरते. तरीही जेव्हा मला शक्य होईल याबद्दल मी आपल्याशी नक्की बोलेन. पण एकदा पाप काय आहे हे जर कळलं तर आपण त्यापासून सावध राहू शकतो. या पापाची शक्ती कशात आहे तर पापाची शक्ती ही अभिमानात आहे, गर्वात आहे, चांगल्याचा विरोध करण्यामध्ये आहे. पापाचे तत्वज्ञान कशात आहे तर चांगल्यापासून तोंड फिरवणे. जिथे काही चांगलं घडत आहे, घडणार आहे, त्याला विरोध करायचा, त्याच्यापासून दूर होणं, तिकडे पाठ फिरवणं, आणि अर्थात चांगल्याकडे पाठ फिरवणं म्हणजे वाईटाकडे तोंड करणं, वाईटाची आवड धरणं. जे अयोग्य आहे, जे अनैतिक आहे, त्या अस्तित्वामध्ये आपण राहणं. आम्हाला माहीत आहे की हे अन्यायकारक आहे, हे अयोग्य आहे, हे बेकायदेशीर आहे, तरीसुद्धा तेच अस्तित्व आम्हाला हवं हवंसं वाटणं, त्या सहभागितेत राहणं, ती सोडून जावंसं आम्हाला वाटत नाही, याचा अर्थ आम्हाला पापाची आवड आहे आणि पापाचं तत्वज्ञान या गोष्टींमध्ये आहे. मग पापासाठीचा जो अशक्तपणा आम्हाला प्राप्त होतो, का आम्ही पाप करतो, का आमच्याकडून पाप घडतं, तर कोणत्या गोष्टी आम्हाला अशक्त बनवतात ज्यामुळे पाप घडतं, तर ते म्हणजे अपरिपक्वता. मॅच्युरिटी ज्याला आम्ही म्हणतो ती आमच्यामध्ये नसते, इमॅच्युअर असतो आम्ही, आणि मग आमच्याकडून कधीकधी पाप घडतं. आळस असतो आमच्यामध्ये, उत्साहच नाही, काही चांगलं करायचं म्हटलं की नाही. मग आता या आळसाची मी अगदी आवर्जून म्हणेन की शारीरिक दृष्टिकोनातून देखील कारणं असू शकतात. तुम्ही जर शारीरिक दृष्टिकोनातून परिपूर्ण नसाल, ज्याला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आम्ही म्हणतो की काउन्सलर्स किंवा सायकियाट्रिस्ट यांच्याकडे तुम्ही जाता तेव्हा ते तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगतात की तुमचा मेडिकल रिपोर्ट घेऊन या, म्हणजे ज्यामध्ये तुमचं बी पी चेक केलं जातं, तुमची शुगर चेक केली जाते, तुमचा एच बी विशेष करून चेक केला जातो, म्हणजे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी असेल तरीही तुम्हाला शारीरिक अशक्तपणा जाणवतो आणि या अशक्तपणामुळे देखील त्याचा मानसिकतेवरती विपरीत परिणाम होतो. तुम्हाला अगदी निरुत्साही वाटतं, कुठल्याही गोष्टीचा उत्साह वाटत नाही, आणि जर मेडिकल रिपोर्ट समोर असेल तर डॉक्टरांच्या लक्षात येतं की यांना असं निराश झाल्यासारखं काही करावंसं वाटत नाही, सकाळी लवकर उठावंसं वाटत नाही, चर्चला पण कोणीतरी जर म्हटलं चला फोन आला तर जावंसं वाटतं, कुठल्याच गोष्टीत, फक्त चर्चबद्दल नाही, कुठेच असं उत्साह वाटत नाही. याचं जर मुख्य कारण तुमचं शारीरिक अशक्तपण असेल
एकतर डॉक्टर तुम्हाला इतर कुठलाही बाकीचा सल्ला देण्याआधी मेडिसिन प्रिस्क्राईब करतात आणि एच बी तुमचं कसं वाढेल यासाठी चांगला डाएट घ्यायला सांगतात, कुठेतरी फिरून येत जा म्हणून सांगतात, तुम्ही स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हे चक्र आहे. तुम्ही आनंदी झालात की आपोआप तुमचं जेवण चांगलं होतं, तुम्ही चांगलं जेवलात की तुम्ही आनंदी असता. मग हे आनंदी वातावरण ठेवून चांगलं खातपीत राहा, पोषक खातपीत राहा, चांगल्या सत्संग चांगल्या लोकांमध्ये वावरा, चांगले विचार अवतीभोवती असू द्यात, मोकळ्या हवेत जाऊन या, हे सगळे सल्ले दिले जातात जेणेकरून तुमचं एच बी लवकर वाढतं आणि शारीरिक दृष्टिकोनातून तुम्ही मजबूत झालात की आपोआप तुम्हाला उत्साह येतो. इतकं साधं हे असतं, पण बऱ्याच वेळेस आमच्याकडे हे घडतं, महिलांच्या बाबतीत तर खूप घडतं आणि म्हणून अनेक वेळेस आम्ही बघतो की भूतखेतं उतरवणं किंवा अशुद्ध आत्मा लागणं यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या का जास्त दिसते, तर शारीरिक दृष्टिकोनातून त्या आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, पर्यायाने मुलांकडे हे दुर्लक्ष होतं आणि मुलं देखील अशा दृष्टीतून आशक्त असतील तर आळस तयार होतो आणि या आळसामधून आमची पापाकडे प्रवृत्ती होते. हा अशक्तपणा, आळस हा आमचा दोष आम्हाला पापाकडे घेऊन जाणार असतो आणि म्हणून शारीरिक दृष्टिकोनातून मंडळीतील प्रत्येक सभासद, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण हा सशक्त असला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणते, मंडळांवर खूप जबाबदाऱ्या आहेत, खूप काही करण्याजोगं आहे. आमच्या मंडळांमधील डॉक्टर किती मंडळीतील या सर्व लोकांकडे लक्ष देऊन असतात आणि ज्यांना हे करणं शक्य नाही त्यांच्यासाठी किती लोक हे कार्य करतात. आणि म्हणून न्यू क्रिएशनच्या वतीने मानसिक दृष्टिकोनातून असा अशक्तपणा आलेले लोक त्यांना काउन्सिलिंगद्वारे पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी आम्ही कार्य करायला सुरुवात केली होती. पण मागेही मी हे बोलले की चर्चेसने आम्हाला म्हणावा तसा सपोर्ट दिला नाही, मोजक्या काही चर्चेसने. आवर्जून मी सांगेन, हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च, मेथॉडिस्ट चर्च यांनी खूप जास्त, किंवा इंडिपेंडंट चर्चेस यांनी खूप जास्त मदत केली, पण अन्यथा मराठी प्रोटेस्टंट आणि CNI चर्चने शक्यतो नाही. डॉक्टर कुमार सप्तर्षींनी नंतर मदत केली. या सगळ्या मदतीमधून आम्ही शाळांमध्ये इतर ठिकाणी जाऊन हे कार्य खूप छान रीतीने केलं, पण चर्चेसला याची गरज वाटली नाही, याचं महत्त्व जाणवलं नाही. आणि हे त्याचं कारण होतं की आळस तुमच्यामध्ये असेल, नैराश्य तुमच्यामध्ये असेल, तर त्याची कारणं काय आहेत हे तपासून बघा. तुम्ही आज काउन्सिलरकडे गेलात तर एका सिटिंगला कमीत कमी 500 रुपये घेतले जातात. एका सिटिंगमध्ये तुमचं होत नाही, तुम्हाला अनेक वेळेस तिथे जावं लागतं. मग जर मंडळांमध्ये यासाठीची तज्ज्ञ माणसं असतील आणि आम्ही सर्व एका शरीराचा भाग असू तर हे का घडत नाही, आणि आम्ही सुरू करून हे करू इच्छितो तर त्यासाठी देखील लोक तयार होत नाहीत. तर हे आपण लक्षात घेऊया, आळस आमच्यामध्ये शारीरिक अशक्तपणातून असेल तर आमची पापाकडे प्रवृत्ती होते. अलिप्तता, एकटेपणा, इतरांपासून दूर दूर राहणं हा जर भाग घडत असेल योग्य लोकांपासून, सत्संग मी जे म्हणते, ही जी सत्संग असलेली माणसं आहेत, संतानप्रमाणे माणसं आमच्या समाजात आहेत, ही नैतिकतेने वागणारी माणसं, यांच्यापासून जर आम्ही दूर असू तरीही पाप या अशक्तपणाचा फायदा घेतं. निष्क्रिय असू, आमच्यामध्ये अज्ञान असेल, अपघात घडला, कसा अपघात हे मी पुढे सांगणार आहे, इतरांची किंवा समाजाची चूक घडली तरीही या सगळ्या घटनांमुळे, गोष्टींमुळे आम्ही पापाला बळी पडू शकतो, पापाची शिकार होऊ शकतो. निसर्ग नियमाच्या विरोधातही आम्ही वागण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्याकडून पाप घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग आता हे सगळे मुद्दे थोडक्यात जर बघायचे समजावून आम्हाला, तर आम्ही कसे बघणार आहोत, तर समजा मघाशी जसं मी लहान मुलाचं उदाहरण दिलं त्यानुसार एखादं बाळ पाळण्यात झोपलेलं आहे आणि तुम्ही त्याला हलका फुलका का असेना पण एखादा चेंडू द्याल आणि म्हणाल धर 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 हाल झेल, त्या बाळाला आता कुठं खाणं पिणं म्हणजे काय आहे हे कळायला लागलं आहे, ते बाळ आता कुठं, त्याचं जे क्षितिज म्हणजे कुटुंबातील लोक त्यांना आता कुठे नीट ओळखत आहे, आणि तुम्ही त्याला अजून चेंडू झेलायचा कसा, म्हणजे त्याला स्थैर्यच नाही अजून हातांना, तोच तुम्ही त्याला धर धर चेंडू झेल हे शिकवाल तर त्याला नाही झेलता येणार. त्या हलक्या फुलक्या जरी असल्या तरी त्या चेंडूमुळे कदाचित त्याला इजा होऊ शकते. आणि मग तुम्ही म्हणाल मी तुला शिकवत आहे, तुला हे जमत नाही आहे, तू माझ्या आज्ञेचा भंग केला, आज्ञा मोडली, आता तू पापी, माझ्या दृष्टीतून तू पापी, किंवा आता तुला शिक्षा झाली पाहिजे, तर चालेल का?
म्हणजे आम्ही वेडे ठरतो ना, कारण आम्ही कोणाशी बोलत आहोत, काय बोलत आहोत, त्यांची शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमता काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. मग आम्हाला जर समजतं आहे की ती योग्य नाही आणि आम्ही हे असं काही करणार असू तर आम्ही दोषी ठरू, आम्ही पापी ठरू, आमच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्या बाळावरती नाही, दोष बाळाचा नाही, दोष आमचा आहे. तसं ते बाळ जर मोठं होत गेलं आणि मग आम्ही त्याला हळूहळू हळूहळू जसं त्याला झेपेल त्या रीतीने चेंडू कसा झेलायचा यासाठी ट्रेन केलं, ते टीनेजर झालं आणि मग त्याला कुठल्याही दिशेने कसाही बॉल येऊ कसा झेलायचा हे शिकवलं आणि त्याला ते यायला लागलं, मग आपण असं म्हणणं ठीक आहे की आता बघा आम्ही बॉल टाकू आणि तू झेलला पाहिजे. मग आता याच्यात ते बाळ किंवा ते बालक किंवा तो तरुण किंवा ती तरुणी तो बॉल झेलेल, पण त्याने तो झेलला म्हणजे आपल्या ट्रेनिंगमध्ये ते यशस्वी झाले. पण असं होऊ शकतं की ते बॉल झेलत असताना कदाचित त्यांना थोडं मागे सरकावं लागलं, कदाचित पुढे, कदाचित उजवीकडे, कदाचित डावीकडे, थोडंसं जर सरकावं लागत असेल आणि ते सरकत असताना यदा कदाचित त्यांच्या पायाखाली एखादा दगड आला, एखादी रशी त्यांच्या पायात अडकली, किंवा नेम चुकला काही कारणास्तव, हे सगळं होत असताना तर अगदी थोडक्यात त्यांच्या हाताला लागून बॉल गेला आणि पलीकडे पडला, तर आपण काय म्हणणार आहोत? हे आम्ही म्हणणार की आपल्या नियमानुसार बॉल झेलता आला नाही म्हणजे ते चुकले. पण ही चूक होत असताना काहीतरी घडलेलं आहे तिथे, काहीतरी कारण त्याला ठरलं. त्यांची इच्छा नव्हती बॉल न झेलण्याची, ते अगदी त्यांच्या परीने पराकाष्ट करत होते बॉल झेलण्याचा, पण हे असं काहीतरी अचानक घडलं ज्यामुळे त्यांना बॉल झेलता आला नाही. मग आपण त्यांना शिक्षा देणार आहोत का? नियम मोडला हे मान्य, त्याचे मार्क्स त्यांना मिळणार नाहीत, त्याचे काही गुण असतील ते कदाचित आपण देणार नाही, ते परफेक्ट आहेत हे आपण म्हणणार नाही, पण ते त्यामुळे दोषी आहेत असं आपण म्हणणार नाही. त्यांनी अपराध केला असं आपण म्हणणार नाही, त्यांनी पाप केलं असं आपण म्हणणार नाही, कारण त्यांची मनातून तशी इच्छा नव्हती, परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्यामुळे त्यांची इच्छा असून त्यांना ते जमलं नाही. मग हे पाप होत नाही, तिथे चूक झाली पण पाप घडलं नाही. पण याही चुकीमुळे आमचं नुकसान झालं, मार्क्स आम्हाला मिळाले नाही, गुण आम्हाला मिळाला नाही, आम्ही योग्य ठरलो नाही. त्यामुळे त्या चुकीबद्दल, त्या अपराधाबद्दल आम्हाला जो काही दंड असेल, जे नुकसान असेल ते भोगावं तर लागणार आहे, त्यामुळे जो मुगुट, त्यामुळे जे बक्षीस मिळायचं आहे ते मिळणार नाही, पण पाप म्हणून ते होणार नाही, आम्हाला दोषी म्हणून कोणी ठरवणार नाही. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आमच्या बाबतीत घडत असतात. यासाठी आता आपण समजा असं उदाहरण घेतलं की संडे स्कूल शिक्षक आहे, एका चर्चचा एखादा संडे स्कूल शिक्षक आहे किंवा शिक्षिका आहे आणि त्या मंडळीतील समजा 10 मुलं या शिक्षकाच्या ताब्यात असतात. एरवी चर्चमध्ये ती त्यांच्यासमोर असतात. आता कोरोनाच्या काळामध्ये जी ती आपापल्या घरामध्ये आहेत, मग ती 5 कुटुंबातील असू देत, 10 कुटुंबातील असू देत, आणि चर्चने त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे की या 10 मुलांना या SOPच्या काळामध्ये किंवा जोपर्यंत पुन्हा हे निर्बंध उठत नाहीत तोपर्यंत त्यांना कोरोना होणार नाही, त्यांचं शिक्षण थांबणार नाही, ही जबाबदारी तुमची. या शिक्षकावरती ही जबाबदारी दिलेली आहे. मग आता या लहान मुलांना कोरोना होऊ नये म्हणून त्यांना जपा, ही जबाबदारी तर त्यांच्यावर टाकली गेली आहे. ही जबाबदारी जर तुमच्याकडून चुकली, एखाद्या जरी मुलाला कोरोना झाला तर तुम्हाला तुमचा पगार मिळणार नाही, गृहीत धरा. मला माहिती आहे चर्चमध्ये वडील म्हणून किंवा अशा वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या लोकांना पगार वगैरे काही मिळत नसतो. खरं तर माझं म्हणणं आहे की यांना जर इतर ठिकाणाहून उत्पन्न नसेल तर काहीच हरकत नाही या लोकांना मानधन द्यायला, आणि इतर ठिकाणाहून पगार घेणारे लोक जर असतील तर त्यांनी याच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन द्यावं, आणि जे मोकळे आहेत की जे सुशिक्षित असून त्यांच्याकडे दान असून त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत, तर ह्या जबाबदाऱ्या आपण त्यांच्यावरती निश्चित द्याव्यात. आणि ज्यांना इतर ठिकाणच्या जबाबदाऱ्या आहेत त्यांनी त्यामध्ये आपलं आपलं नैपुण्य दाखवावं. एकाच वेळेस अनेक मालकांची सेवा करण्याची काही गरज नाही, आणि ह्या लोकांना आम्ही मानधनाची नक्की व्यवस्था करावी, जेणेकरून चर्चमधून जो बेहिशोबी कारभार कधीकधी घडत आहे किंवा धडधडीत आपल्या कानावर येतं की दानारपणातून पैसे काढले जातात, किंवा या कुठल्याही फंक्शनसाठी एखादं फंक्शन करायचं मग बजेट केलं जातं आणि बजेटपैकी काही टक्का इकडे तिकडे कुठेतरी गेलेला असतो आणि हे लोक परस्पर त्याचा कधी कधी गैरवापर करतायत किंवा काय
अशा शंका उपस्थित केल्या जातात, म्हणजे एजीएममध्ये ह्या गोष्टी कानावर येतात, म्हणून मी हे बोलत आहे. अन्यथा मला इथे कोणावरही वैयक्तिक आरोप करायचा नाही आहे, पण असं जर घडत असेल तर याचं कारण आम्ही लक्षात घेत नाही, कारण त्यांची गरज आहे आणि ती गरज जर आम्ही भागवणार नसू तर स्तोत्रकर्ता आम्हाला म्हणतो की मी जर उपाशी राहीन तर कदाचित मी चोरी करेन, म्हणून हे देवा तू मला इतकी गरिबी देऊ नकोस की माझ्यावर चोरी करण्याची वेळ येईल. तर हे यासाठी मंडळ्या जागृत आहेत किंवा नाही, शेवटपासून अगदी उच्चस्तरीयपर्यंत ही जी समानता हवी आहे त्यामध्ये ह्या मूलभूत गरजा भागत आहेत की नाही हे बघणं तितकंच गरजेचं आहे. जाता जाता हे मी बोलले, आपण पुन्हा वळूयात की ह्या शिक्षकाला मग पगार मिळणार नाही. समजा अशी ही एक SOP तयार केली गेली तर यामध्ये काय काय घडू शकतं बघा, की शिक्षक जर पूर्णपणे बेजबाबदार असेल, त्याला करोनाचं गांभीर्य नाही किंवा मुलांच्या जीवनाबद्दलचं गांभीर्य नाही, तर तो पूर्णपणे जाणून बुजून दुर्लक्ष करतो, याला आपण म्हणतो की हे पाप झालं. कळतंय, समजतंय, माहीत आहे, तरीही जाणून बुजून दुर्लक्ष केलं आणि जा कुठे जायचं तर घाला, मास्क घातला तर जा, कोणाच्याही संपर्कात मला काही घेणं देणं नाही, मी सूचना सांगणार नाही, मी तपासणार नाही, काही नाही, तुमचं तुम्ही बघा, माझं मी बघतो, मग हे जाणून बुजून केलेली गोष्ट आहे. याला आम्ही पाप म्हणणार, याला आम्ही गुन्हा म्हणणार आणि याबद्दलची शिक्षा त्याला होणार, याबद्दलची भरपाई या शिक्षकाला द्यावीच लागणार आहे. आज आपण इथेच थांबूयात, पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूयात. तोपर्यंत देवबाप्पाचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. धन्यवाद.